आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकीहाळ येथे एनएसएस शिबिरास सुरुवात. शिबिराच्या माध्यमातून होणार श्रमदान. बेडकीहाळ येथे ग्रामपंचायतीच्या विशेष सहकार्याने एनएसएस शिबिरास सुरुवात झाली. या शिबिराच्या माध्यमातून गावात श्रमदानाने स्वच्छता करण्यात येणार आहे. बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ यांच्या सहकार्याने आणि शमनेवाडी येथील श्री बी आर एम ई संस्थेच्या आचार्य देशभूषण शिक्षण महाविद्यालयाच्या सहयोगाने आज 23 तारखेपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरुवात झाली. या शिबिराच्या माध्यमातून बेडकीहाळ येथील ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह गावातील विविध धार्मिक स्थळांचा व रस्ते स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीचे या शिबिरास विशेष सहकार्य लाभले आहे. तालुका पंचायत सदस्य चांद मुल्ला, ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, सदस्य शंकर पाटील, सचिन केस्ते, तात्यासाहेब केस्ते, प्रशांत पाटील, चंद्रकांत चौगुले, सुकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ नभिराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रमुख पी आर खोत, व्ही एस तहसीलदार, प्राचार्य डॉक्टर आर एस पाटील, जे ए नदाफ, ए बी पाटील, आर बी बाळनाईक, अप्पासाहेब पाटील यांच्यासह विद्यार्थी या श्रमदानात आपले योगदान देत आहेत. महानकारी न्यूजसाठी बेडकीहाळहून कृष्णा आरगे. आचार्य देशभूषण बी एड कॉलेज शमनेवाडी. आम्ही 7 दिवसाचं एन एस एस प्रोग्राम बेडक्या ग्राम म्हणून घेऊन ते बेडक्या गावाला मेन महत्त्वाचं म्हणजे आज स्वच्छता अभियान फार महत्त्वाचं आहे. शिक्षक लोक हे शिक्षक होणार, बी एड कॉलेजचे शिक्षक होणार, त्यांना स्वतः आपण स्वच्छता कसं करावी, प्रत्येकाच्या मनात स्वच्छता हे जागृत व्हावं, सगळ्या जनजागृताने स्वच्छता आपलं आपलं घर आपण सगळं प्रत्येकाने आपलं स्वच्छताबद्दल जरा काळजी घेतली की ग्राम स्वच्छ होते, तसं देश तसंच पुढं पुढं जाऊन देश स्वच्छ करता येते. त्यामुळे ह्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतीचे चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य आम्हाला सहकार दिलेले आहेत आणि 7 दिवसांनी सगळ्या जनजागृतीसाठी स्वच्छता म्हणा, रक्तदान शिबिरबद्दल महत्त्व, आरोग्याबद्दल महत्त्व आणि आता जे महत्त्वाचे काय नवीन युवा पिढीला संस्कार कसं घडवायचं, संस्कार त्याबद्दल एक वक्ता असं एक 7 दिवसाचा मी प्रोग्राम अरेंज केलेला आहे. दररोज संध्याकाळी 4 वाजता ते प्रोग्राम कॉलेजमध्ये आणि हे आपल्या बेडकाळ ग्रामात वक्ता येऊन ते सगळं जनजागृत करणार आहे.